बोन जिया, दिस इज सुलक्षणा वराडकर, रिओ द जेनेरो ब्राझीलहून पुन्हा एकदा. आज मला सॅनिटायझर विषयी बोलायचं आहे की ब्राझीलमध्ये सॅनिटायझर यूज खूप केला जातो, म्हणजे आता कोरोना व्हायरस किंवा ज्याला COVID-19 असं म्हणतो त्या तो सगळीकडे आल्यामुळे लोक खूप सॅनिटायझर वापरायला लागले भारतात किंवा अन्य ठिकाणी. अर्थात मला ब्लँकेट स्टेटमेंट नाही करायचं आहे, तर इथे ना हे सॅनिटायझर खूप वापरलं जातं. हे तुम्हाला अल्को जेल जे दिलेलं आहे ते किलो किलो मध्ये मिळतं, आणि किचनमध्ये जे असतं ते तर चार चार पाच पाच किलोच्या जारमध्ये मिळतं. आणि इथे एरवी सुद्धा, म्हणजे कोरोना विरोध नव्हता ना तेव्हा सुद्धा हे जेल वापरलं जात होतं. इथे प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये अगदी छोट्याशा हातगाडीवर पण ठेल्यावर पण हे ठेवलं जातं, आणि स्वयंपाकघरासाठी तर हे वापरतातच वापरतात. म्हणजे स्वयंपाकघराचा ओटा ओटा साफ करायचा असेल, अजून हे भांडे घासण्याच्या ह्याच्यासाठी सुद्धा असतं. भांडे घासण्याच्या लिक्विडमध्ये हे थोडंसं घट्ट आहे आणि थोडंसं पातळ जे असतं ते तुम्हाला जमीन पुसण्यासाठीच्या फिनेलमध्ये तुम्ही ते टाकू शकता. तर ब्राझीलमध्ये ना खूप सगळ्या प्रमाणामध्ये हे ना वापरलं जातं, हँड सॅनिटायझर वापरलं जातं, किचन सॅनिटायझर वापरलं जातं. जरी दक्षिण अमेरिकेमध्ये हा देश असला तरी सुद्धा दक्षिण अमेरिकेच्या, म्हणजे दक्षिण अमेरिकेचं जे एक रूप आहे आपल्याकडे बाहेरच्या जगामध्ये त्याच्यापेक्षा वेगळं आहे. इथे ना खूप सगळा युरोपियन लोकांचा प्रभाव आहे, पोर्चुगीज लोकांचा आहे, इटालियन इथे खूप सगळे आहेत, इथे खूप सगळे जॅपनीज राहतात. वर्सायच्या तहानंतर पोलिश इथे खूप सगळे आले होते आणि पोर्चुगीज तर होतेच. त्याच्यामुळे ब्राझील ना असं दक्षिण अमेरिका ब्राझीलियन लोकांना आवडत नाही, तुम्ही त्यांना लॅटिन अमेरिकन म्हटलं तर, कारण ते काही लॅटिन अमेरिकन नाही आहेत. ते ब्राझील हा वेगळा देश आहे. म्हणजे जसं भारतीय उपखंडामध्ये तुम्हाला असं म्हटलं की तुम्ही इंडियन सब कॉन्टिनेंटचे आहात का, तर तुम्ही अधोरेखित करता की नाही मी भारतीय आहे. म्हणजे तुम्हाला हा मुद्दा कळतो की श्रीलंकन वेगळा, नेपाळी वेगळा असेल, पाकिस्तानी वेगळे, बांगलादेशी वेगळे, आणि भारतीय ही आपली संपूर्ण अशी ओळख आहे. तर आपण ती अधोरेखित करतो की आम्ही भारतीय आहोत, अगदी त्याप्रमाणे ब्राझीलियन लोक सुद्धा ही ओळख अधोरेखित करतात की ते ब्राझीलियन आहेत, आणि त्यांची स्वतःची आयडेंटिटी आहे, अभिमान आहे, अस्मिता आहे, आणि ते इतर दक्षिण भारतीय देशांपेक्षा वेगळे आहे. आज मी माझ्या नेहमीच्या रोजच्या किओस्कवर कॉफी घेण्यासाठी आले. आम्ही वॉकला आलोय, थोडं उशिरा आलोय, आज रस्त्यावर तसं कोणी दिसत नाही आहे. सगळ्या खुर्च्या वगैरे वर करून ठेवल्यात त्यांनी. हे स्वयंपाक त्यांचं किचन आहे ते सुद्धा बंदच आहे. मी थोडस पुढे अकी जिला आगे चली हम लोगो ना, सारे फ्रेंड्स को दिखाना है ना हमें हमारा ब्राझील कैसा है. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.